प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है। राजश्री छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटल तर्फे दिनांक 26 जानेवारी रोजी महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना अंतर्गत आरोग्य तपासणी शिबिर पार पडले। शिबिराचा वेळ सकाळी 10 ते 2 असून रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला। तसेच नाक कान घसा या संबंधित सर्व आजारांवर व ब्लड प्रेशर, डायबिटीज, थायरॉइड, हृदय संदर्भातील आजारांवर उपचार व जनरल सर्जन, हेड अँड नेक सर्जरी यांचे निदान व उपचार या शिबिरामध्ये करण्यात आले। महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना अंतर्गत राबवलेल्या या शिबिरामध्ये गोड गरीब लहान मुलांपासून ते वृद्ध नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला। नमस्कार, माझं नाव प्रसाद दत्तात्रय चौधरी, मी राहणार जळगाव। मला कालच कळालं की छत्रपती शाहू महाराज रुग्णालयामध्ये आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे, त्याकरिता मी या ठिकाणी उपचारायला आलेलो होतो। आल्यावर मी माझ्या थोड्या हृदयासंबंधीची चाचणी केली, मला डॉक्टरांनी योग्य ते मार्गदर्शन व योग्य ती तपासणी केलेली आहे व पुढील उपचारासाठी मला योग्य ते मार्गदर्शन देखील केलेलं आहे। या योजनेचा मी लाभ घेतलेला आहे, अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी मला तपासणी केलेली आहे व योग्य मार्गदर्शन केलेलं आहे। जे शिबिर जे कोविड नंतर पहिलंच आपलं शिबिर झालेलं आहे, खूप चांगला रिस्पॉन्स, खूप चांगला प्रतिसाद आपल्याला पेशंटचा मिळालेला आहे। 150 पेशंट आजच्या या शिबिरात आपण तपासलेले आहेत आणि या सगळ्या शिबिराला जे प्रतिसाद दिलेला आहे त्या सगळ्यांचं मी एकदा परत धन्यवाद करतो। आजच्या या शिबिराला जे आपले चारही डिपार्टमेंट होते, सगळ्या डिपार्टमेंटला आपल्याला पेशंट बऱ्यापैकी मिळालेले आहेत। डिस्ट्रिक्ट अथॉरिटीज आहेत, कलेक्टर साहेब, आपले पालकमंत्री आहेत गुलाबरावजी, यांनी देखील आपल्याला ॲप्रिसिएशन दिलेलं आहे आणि आपल्या हॉस्पिटलने जे काही काम केलेलं आहे त्याची एक पावती मी त्याला असं समजतो। आणि असं असताना आज ज्या लोकांनी आपल्याला रिस्पॉन्स दिलेला आहे त्या लोकांचं मी परत एकदा आभार मानतो। आपले जे डॉक्टर्स आहेत, जे शिबिरात आपल्याला त्यांनी मदत केलेली आहे, त्या डॉक्टरांचं देखील मत आपल्याला याच्यावरून कळेलच की त्यांना कसा रिस्पॉन्स मिळालेला आहे। मी फक्त ह्या निमित्ताने एवढंच सांगेन की ज्या पेशंट्सनी या शिबिरात पार्टिसिपेट केलेलं आहे त्यांचं निदान चांगलं झालेलंच आहे, त्यांचे उपचारही चांगले होतील, त्यांनी संपूर्ण त्याची निश्चिंतता बाळगावी, सगळे उपचार केले जातील, ज्या सगळ्या कायदेशीर बाबी आहेत त्या सगळ्या पूर्ण केल्या जातील याबद्दल मी त्यांना पूर्ण आश्वस्त करू इच्छितो। त्यांनी दिलेल्या रिस्पॉन्सबद्दल मी त्यांचं परत एकदा धन्यवाद करतो। धन्यवाद। नमस्कार, मी डॉक्टर प्रशांत चोपडा, मी मॅक्झिलोफेशियल हेड अँड नेक सर्जन आहे। तोंडाच्या व चेहऱ्याच्या आजारांच्या निगडीत ऑपरेशन हा माझा विभागाची स्पेशालिटी आहे। आज आम्ही 26 जानेवारीच्या दिवशी, प्रजासत्ताक दिवशी, हे शाहू महाराज हॉस्पिटलला जे कॅम्प आयोजित केलं त्याला अपेक्षेप्रमाणे फार चांगला प्रतिसाद मिळालेला आहे व इथे येणाऱ्या रुग्णांना ज्यांना जे पण प्रकारच्या उपचाराची गरज असेल ती आम्ही योजनेअंतर्गत त्यांना ते प्रोव्हाइड करण्याची नक्की प्रयत्न करू व जे उपचार योजनेत बसत नाही त्यांना आम्ही अत्यल्प दरात त्यांना ती सवलत आणि ते ऑपरेशन किंवा उपचार मिळवून देण्याचा नक्की प्रयत्न करू। मी डॉक्टर निलेश महाजन, नाक कान घसा तज्ज्ञ। आज दिनांक 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त आपल्या हॉस्पिटल राजश्री छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटल या ठिकाणी शिबिर आयोजित केलं होतं। त्या कार्यक्रमामध्ये, आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये, शिबिरामध्ये ENT या विभागामध्ये चांगल्या प्रकारे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। या योजनेअंतर्गत जे पेशंट रुग्ण जे सर्जरीसाठी काढलेले आहेत की ज्यांना काही कानाचे आजार असतील, नाकाचे आजार असतील, घशाचे आजार असतील, त्यामध्ये टॉन्सिल म्हणा, नाकाचा हा शस्त्रक्रिया म्हणा, तसेच कानाचे पडदे फाटलेले असतील तर त्याचे ऑपरेशन या माफक दरामध्ये किंवा मोफत योजनेअंतर्गत आम्ही ते करणार आहे। धन्यवाद। डॉक्टर विजय चौधरी, मी जनरल सर्जन आहे। आजच्या या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये प्रचंड प्रतिसाद लाभला, अनेक रुग्णांनी याचा फायदा घेतला। ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे त्यांना आम्ही योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया करून देणार आहोत। त्याचबरोबर ज्या लोकांचे योजनेत बसणार नाही त्यांना सुद्धा आम्ही अत्यंत अल्प दरामध्ये शस्त्रक्रिया करून देणार आहोत, तरी जास्तीत जास्त रुग्णांनी याचा फायदा घ्यावा असं मला वाटतं। मी डॉक्टर तेजस दिलीप राणे, MD मेडिसिन म्हणून पण शाहू महाराज हॉस्पिटल येथे प्रॅक्टिस करत आहोत आहे। आज 26 जानेवारी आमच्या हॉस्पिटलमध्ये हे शिबिर ठेवण्यात येत आहे व या शिबिरामध्ये हे डायबिटीस, हे हायपरटेन्शन व हृदयविकाराचे भरपूर पेशंटांनी आज मोफत उपचार घेतलेला आहे व
याच्या पुढे पण त्यांच्या ट्रीटमेंट मध्ये जर जे काही महात्मा ज्योतिबा फुले मध्ये होईल ते आम्ही सगळं मोफत करू. जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत गौरी, इंडिया अब तक न्यूज मराठी.